नमस्कार मित्रांनो, तर महाकाल की नगरी उज्जैन शेवटी आपण पोहोचलो आहे. तब्बल एक दिवसाचा प्रवास करून पुण्यावरून आपण इथं उज्जैनला पोहोचलेलो आहोत आणि गाडी पार्क करून आम्ही आता दर्शनासाठी चाललेलो आहोत. तुम्ही बघितलंच असेल की गाडी आम्ही पार्क केलेली आहे. 50 रुपये तिकीट होतं, नॉर्मल तिकीट आहे. 3-4 तासासाठी 50 रुपये द्यावे लागतात. ते आम्ही केलेलं आहे आणि पार्किंग व्यवस्थित आहे. पार्किंग करून आता आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत. आता आतमध्ये जाऊन बघूया की कशा प्रकारे आपलं दर्शन होत आहे. तर मित्रांनो, आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि मंदिराच्या आतमध्ये येऊन आपण प्रसाद बेलफूल घेतलेला आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जात आहोत, जे की मेन मंदिर आहे. मेन मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मोबाईल बंद करून ठेवावं लागेल, कारण मोबाईल अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण आता मेन मंदिराच्या बाहेर आलेलो आणि मेन मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. इथं तुम्ही बघू शकता या अतिशय सुंदर अशा प्रकारच्या इथं मूर्त्या लावलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपलं अतिशय सुंदर प्रकारे आणि एकदम 15 ते 20 मिनिटांमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे, कारण आज गर्दी एवढी नव्हती जेवढी पाहिजे तेवढी, आणि त्याच्यामुळे आपलं दर्शन भरपूर असं लवकर झालेलं आहे. आता इथलं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता जाणार आहोत कालभैरव दर्शनासाठी, कारण असं म्हटलं जातं की श्री महाकालेश्वर हे उज्जैनचे राजा होते आणि कालभैरव हे त्यांचे सेनापती. म्हणजे उज्जैनला आल्यानंतर जर तुम्ही तिथे नाही गेले तर तुमची जी वारी आहे ती अर्थात काय म्हणतात त्याला, ग्राह्य धरली जात नाही किंवा अपूर्ण राहते असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आम्ही आता तिथं जात आहोत दर्शनाला. तर फायनली मित्रांनो, आम्ही दर्शन घेऊन आमच्या रिटर्न गाडीपाशी, म्हणजे जिथं गाडी पार्क केलेली होती तिथं आलेलो आहोत. आम्हाला जास्त काही गर्दी लागली नाही दर्शनासाठी आज, आणि कमी गर्दी होती त्यामुळे आमचं एक 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन झालं. अशा प्रकारचे दोन्ही दर्शन आमचे एक तासाच्या आतमध्ये झालेले आहेत आणि हे सर्व दर्शन अतिशय व्यवस्थित सुंदर झालेले आहेत. आणि हे दर्शन करून आम्ही आता गाडीपाशी आलेलो आहोत रिटर्न, जेणेकरून आम्हाला इथून पुढे अयोध्येला जायचं आहे. त्यासाठी आपण आम्हाला इथून लवकर निघणं गरजेचं आहे, कारण इथून जवळपास 1000 किलोमीटर म्हणजे 800 ते 900 किलोमीटर अयोध्या आहे, त्यासाठी आम्हाला निघायचं आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, अयोध्येचा ब्लॉग तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण या ब्लॉगमध्ये जर दाखवायचं म्हटलं तर हा ब्लॉग खूप मोठा होईल. चला तर मित्रांनो, खरंच व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर खरंच भारी वाटला असेल तर एकदा नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. मला यूट्यूब पे भी चॅनल आहे, चॅनल को भी सबस्क्राईब करें. आपका क्या नाम है यूट्यूब? श्री राम कम्युनिकेशन, रोहतक हरियाणा. देखो भाई का भी चॅनल आहे तो जरूर सबस्क्राईब कर दो भाई के चॅनल को. चलो, आपका किस नाम से? मेरा गोविंद मराठी ब्लॉग करते. कोई नहीं, हम भी आपको करेंगे. हमारे 1K कंप्लीट हो चुके हैं. अपने 18K. ओके, थैंक यू. चलो, धन्यवाद. मराठी ब्लॉग्स.
ठीक है भैया, ओके थैंक यू, ओके भाई, चलो भाई।